हे पादू कारखाने सन्नत काम है ते नाही होऊ शकणार आता तरी तो येणार आहे त्यांना आता नाही जमणार यायला देवा म्हणतो फ्रेंडशिप कामापेक्षा जास्त आहे आता ते काय तुझ्या वयाचे त्यांच्याशी मैत्री करायला पण तो मला आवडतो मला ना सगळं कळतंय पण ते आता येणार नाहीयेत हे पाय आता उगा असा हट्टीपणा नाही करायचा शानी आहे ना तू तुझ्या अभ्यासावर लक्ष दे स्पर्धेवर लक्ष दे तुला भाषण करायचंय ना मला नाही करायचं भाषण मला नाही करायचं अभ्यास मला नाही शिकायची शाळा जा तू असंच करते तू मी नाही येणार तुझ्या बरोबर जर देवा येणार असेल तरच मी घरी येणार मला देवा पाहिजे आता चिडायला लावू नको मला तू तुम्हाला मार तुम्हाला ओरड पण मी घरी येणार नाही म्हणजे नाही आप्पा मला माफ करा अहो हा मी पतिव्रता आहे माझ्या नवराखेरीस मी दुसरीकडं बघत पण नाही हो मी कुठं जाणार मी त्यांच्याशिवाय नाही जगू शकत मला दुसरं कुणीच नाही आहो बदरी पोर असत तर जगता तरी आलं असत माझं घर गोकुळ नाही हो स्मशान झालंय नुसतं जावंसंच वाटत नाही त्या घरात भिंती खायला उठतात काही सुचत नाही अब्बा ऐका तर बारशाला मी बोलवत नाही मला माझी नजर पडली ना पोरांवर तर त्यांच्या आया पदरानी पार चेहरा जागतात पोरांचा त्रास होतो आप्पा खूप त्रास होतो खरंच सांगते जीव द्यावा असं वाटतो अगदी मला पण ना धीरच होत नाही हे पा एवढं अजिबात निराश व्हायचं काही कारण नाहीये मला हाडा मासाचं लेकरू हवं होतं साधा सुद्धा संसार हवा होता हो मला या सत्तेचा पैशाचा गाडी बंगल्याचा काही उपयोग होत नाही जेव्हा स्वतःच माणूस नसताना पैशाला सार्थ नाही राहत बघा मला माझी चूक सुधारून नव्याने आयुष्य जगायचंय बघा आप्पा आणि हे फक्त तुमच्यामुळे होऊ शकत मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.